Earlier we have learned about the bucket elevator. Now we are going to start for the screw conveyor. Screw conveyor generally consists of a tubular or U-shaped trough in which a shaft with a spiral screw revolves. हे generally screw conveyor हे tubular किंवा U-shaped ह्या trough मध्ये design केले जातात जेणेकरून spiral screw revolving होतं. It generally support केले जातं by the end of the or hanger बेअरिंग्स नी याचं जे रोटेशनल आहे स्क्रूचं पुशेस द ग्रेन अलॉन्ग द ट्रफ्ट वाईल जनरली हे यूज केले जातात ग्रेन हँडलिंग फॅसिलिटीज ॲनिमल फीड इंडस्ट्रीजमध्ये आणि ह्याच्यामध्ये जी रिक्वायरमेंट आहे हाय पॉवरची आहे आणि ते मोर ससेप्टेबल आहे टू वेअर दॅन दी अदर टाईप्स ऑफ कन्व्हेअर. ह्याचा जो स्पीच आहे स्टँडर्ड स्क्रिप्टचा हा डिस्टन्स विच इज नथिंग बट इट इज इक्वल टू द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ वन थ्रेड टू द सेंटर ऑफ द नेक्स्ट थ्रेड विच इज इक्वल टू इट्स डायमीटर ऑफ द स्टँडर्ड स्क्रिप्ट. हे जनरली यूज केले जातात ग्रेन्सला हॉरिझॉन्टली मूव्ह करायला आणि त्याचा जो अँगल आहे हा मोस्टली अप टू 90 degrees फ्रॉम द हॉरिझॉन्टल हा असतो. त्यामुळे बेसिकली हा जनरली शाफ्ट किंवा शाफ्ट स्क्रू ब्लेड और फ्लाइट सुद्धा बोलतात ह्या पार्ट्सने तो मेंटेन किंवा इन्स्टॉल केलेला आहे. जनरली ह्याचा जो मेकॅनिझम आहे हा सिम्पलर असल्यामुळे टेन्शनिंग डिवाइस ह्याच्यामध्ये कुठलाही रिक्वायर्ड होत नाही. इनिशियली सुद्धा ह्याची कॉस्ट लो असल्यामुळे कन्वेयर आहे हा सम लेंथ आणि कॅपॅसिटी हे सुद्धा त्याचं लो असतं. त्यामुळे ज्याचे जे मेन पार्ट्स आहेत ते सांगितले तुम्हाला काय आहेत तर स्क्रीव बेल्ट ब्लेड स्क्रीव शाफ्ट कपलिंग ट्रफ कवर इनलेट अँड आउटलेट गेट्स बेअरिंग्स आणि ड्राईव्ह मेकॅनिझम. स्क्रीव कन्व्हेअर हा जनरली यूज केला जातो ग्रेन्सला हॉरिझॉन्टली मूव्ह होण्यासाठी. ॲज युजल मी सांगितलं तुम्हाला की त्याचा अँगल हा 90 degrees हॉरिझॉन्टली इन्स्टॉल केला जातो फॉर दी प्रॉपर वर्किंग आणि ह्याची जी कॅपॅसिटी आहे ही काय होते करस्पॉन्डिंगली रिड्यूस होते ॲज पर द इन्क्लिनेशन ऑफ दॅट कन्व्हेयर्स. वाईल हा कन्सिस्ट ऑफ अ शाफ्ट ऑर अ स्क्रीव ऑर अ फ्लाईट म्हणजे स्क्रीव ब्लेडला शाफ्ट किंवा फ्लाईट सुद्धा बोललं जातं. हा जनरली कंटिन्युअस वन पीस हेलिक्स शेपचा असतो फ्रॉम द फ्लॅट स्ट्रीप ऑफ अ स्टील वेडेड ऑन दी शाफ्ट. वाईल जो स्क्रीव शाफ्ट आहे हा जॉईंट लेस ट्यूब विथ द थिक साइड्स अँड हाय टेन्साईल स्ट्रेंथ टू रिड्यूस दी वेट. द थिकनेस आहे त्या स्टील शाफ्ट हेलिक्सची हे डिक्रीज होते फ्रॉम द इनर एज टू द आउटर एज. जनरली हे ट्रफ्स आहेत हा जो ट्रफ आहे हे जनरली वॅरीज अकॉर्डिंग टू द डिफरंट शेप्स मोस्टली यू शेप ट्रफ्ट फ्लॅट ट्रफ्ट और टॅब्युलर ट्रफ्ट. मोस्टली यू शेप्ड हा यूज केला जातो बट हा जो फ्लॅबर ट्रफ्ट आहे फ्लॅट ट्रफ्ट त्याला जो साइड्स आहे वॉल्सचा हा वाइडर होतो ॲट दी टॉप. यू कॅन सी अ यू शेप्डमध्ये असं असणार आहे तर ह्याच्यामध्ये हे वाइडर होणार आहे. ओके सो त्यांनी काय होणार आहे की हा ट्रफ्ट हा जनरली कशाला यूज होणार आहे तर कन्वेईंग नॉन इझी फ्लोईंग मटेरियल विच मे प्रेझेंट ऑर हॅव द प्रेझेन्स ऑफ लंग्स. वाईल दिस ट्युब्युलर ट्रफ्ट इज कम्प्लिटली क्लोज्ड विथ दी सर्क्युलर क्रॉस सेक्शन अँड मोस्टली यूज फॉर द कन्वेईंग मटेरियल ॲट द इन्क्लिनेशन ऑर व्हर्टिकल लेफ्ट. हे जे स्क्रू कन्व्हेयर्स आहेत जे जनरली कन्वे करतात डिफरंट मटेरियल म्हणून त्याचं मिक्सिंग हे प्रॉपरली पॉसिबल आहे. त्यामुळे जी कॅपॅसिटी आहे ही कशामुळे इन्फ्लुएन्स झालेली आहे तर स्क्रीवच्या डायमीटरला इन्क्लिनेशन आणि स्पीड ऑफ दी ब्लेड शाफ्ट डायमीटर क्रॉस सेक्शन ऑफ दी लोडिंग. ओके सो इन थेरॉटिकली आपण कॅपॅसिटी ही कशी मेजर करणार आहोत तर क्यू इज इक्वल टू 47.2 × कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर इंटू कॅपिटल पी इंटू एन वेअर डी स्टँड्स फॉर दी डायमीटर ऑफ दी स्क्रीव वाईल स्मॉल डी स्टँड्स फॉर दी डायमीटर ऑफ दी शाफ्ट पी स्टँड्स फॉर दी पीच वाईल एन स्टँड्स फॉर दी दिस एन स्टँड्स फॉर दी रोटेशन पर मिनिट. वाईल हॉर्स पॉवर मीन्स पॉवर रिक्वायरमेंट थेरोटिकली वी कॅन कॅल्क्युलेट विथ द फॉर्म्युला क्यू इंटू एल इंटू डब्ल्यू इंटू एफ अपॉन 4560.
Okay, so here this Q stands for conveyor capacity, L stands for conveyor length, W stands for bulk density, and F stands for material factor. This power requirement of this screw conveyor for the horizontal operation is determined by this equation. So mostly the theoretically capacity is more than the actual capacity car the screw housing clearance and loading factor more. This is all about the screw conveyor. Okay, moving ahead with the pneumatic conveyor. Pneumatic conveyors are generally granular materials convey karayla help kartat in a closed duct by a high velocity of air steam. It's a main ahe ki to kasha through operate hota tar by a high velocity air steam. You can see here. So this is a main ahe function. He continuous and flexible transportation method through hota. मते carried out होते in a pipeline, मते suction through होईल किवा blowing pressure of air steam. त्याचं main जे material आहे हे pass होते कशामुळे तर high air pressure through जेणेकरून ते disperse होतात from किवा move होतात from the top, from the discharge end, feed end to discharge end. Therefore, त्याचे जी main bulk cap material आहे, त्याचे जी velocity आहे ही 15 to 30 meter per second एवढीच असली पाहिजे. त्यामुळे जो main source आहे याचा हा air blowing किंवा suction किंवा by means of feeding of the product into the conveyor ducts or a cyclone or a receiving hooper for the collecting of the products. Generally, these three basic types आहेत. That is, first is pressure or blowing system. Second is suction or vacuum system. Next is combined or pushed pull up or sub blow system. ह्याच्यामध्ये इन ब्लोइंग सिस्टीम मध्ये काय होणार आहे, त्यालाच म्हणतात पॉझिटिव प्रेशर सिस्टीम. ह्याच्यामध्ये प्रोडक्ट हा कन्वे करणार आहोत बाय यूजिंग एअर प्रेशर्स ग्रेटर दॅन दॅट ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सिलेक्शन ऑफ दिस एअर मूवर म्हणजे कुठला एअर मूवर, कुठला एअर प्रेशर आपल्याला यूज करायचा हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डिझाईन केलेला आहे न्यूमॅटिक कन्वेयर, त्याच्यावरती सगळं आपलं कन्वेईंग डिपेंड आहे. सो डिझाईन करताना आपल्याला कुठले दोन फॅक्टर्स नीट लक्षात ठेवले पाहिजेल, तर सप्लाय एअर प्रेशर अँड दी व्हॉल्यूमेट्रिक फ्लो रेट ऑफ दी एअर, हे झाले त्याचे मेन फॅक्टर्स जे आपल्याला कन्सिडर केले पाहिजेल. पण आता नेक्स्ट आपण की जर सेपरेशन करायचं आहे प्रोडक्ट पार्टिकल्स फ्रॉम एअर पासून, किंवा एअर प्रोडक्ट सेपरेटर्स हे यूज केले जातात. एअर प्रोडक्ट सेपरेटर्स फॉर एक्झाम्पल सायक्लॉन, यू कॅन सी दॅट दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायक्लॉन. हे मोस्टली यूज केले जातात टू कलेक्ट दी पार्टिकल्स. मग हे जे सायक्लॉन आहे हा एक डिवाइस आहे ज्याच्याकडून काय होणार आहे की जो बल्क प्रोडक्ट आहे पार्टिकल्स हा कन्वे होणार आहे एअर स्टीमनुसार और बाय द हेल्प ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. ह्याच्यामध्ये जे फायब्रिक फिल्टर्स आहेत हे अटॅच केले जातात कशाला, तर त्याचं जे मेन वर्किंग आहे की ते रिमूव करतात रेसिडुअल डस्ट किंवा फाईन प्रोडक्ट पार्टिकल्स फ्रॉम दॅट एअर स्ट्रीम. ओके, यू कॅन सी हियर द सेपरेशन ऑफ प्रोडक्ट पार्टिकल्स बाय द एअर बाय मीन्स ऑफ फॅब्रिक फिल्टर्स. हे फिल्टर्स आहेत ज्याने काय होतं की जे रिमूवल होतं कशाचं, तर रेसिड्युअल डस्ट आणि फाईन प्रोडक्ट पार्टिकल्स फ्रॉम द एअर स्ट्रीम. This was the working of the pneumatic conveyor. While chain conveyor is ह्याचे जे लिमिटेशन्स आहेत की न्यूमॅटिक कन्वेअर्सला, हे जास्त न्यूमॅटिक कन्वेअर्स यूज केले नाही जात का, तर त्याचं जे इरोजन आहे सॉलिड सर्फेसवरती किंवा इक्विपमेंटच्या सर्फेसवरती, हे कन्वेईंग एअर सिस्टीमला लगेच इरोड करतं आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे की इरोजन प्रॉब्लेम्स ऑकर होणार आहेत भरपूर वेळा, आणि त्याच्यामुळे चान्सेस असणार आहेत इम्पॅक्ट बिटवीन द पार्टिकल्स आणि सॉलिड सर्फेसमुळे ते किती जास्तच जास्त होऊ शकतात. त्यामुळे इम्पॅक्ट आणि प्रोडक्ट डिग्रेडेशन हे रिझल्ट करतं ह्यामुळे. त्यामुळे न्यूमॅटिक कन्वेईंग हा वन ऑफ दी म्हणजे रेअरली यूज केला जातो ॲज कम्पेअर टू अदर. चेन कन्वेअर हा सेम फंक्शन करतो ॲज दी बेल्ट कन्वेअर. ओके, ह्याचा जो मेन आहे हा रिलायबल मशीन आहे कॉम्पॅक्ट विच ट्रान्समिट पॉवर बाय द मीन्स ऑफ टेन्साईल फोर्स. आणि हा जनरली यूज कशा थ्रू होतं, तर पॉवर ट्रान्समिशन आणि कन्व्हेन्स सिस्टीमनुसार.
ह्याचे जे पार्ट्स आहेत म्हणजे कुठले मटेरियल यूज करू शकतो आपण त्या चेन चेन कन्व्हेअरला, दॅट इज कास्ट आयर्न चेन, कास्ट स्टील चेन, फोर्ज चेन, स्टील चेन आणि प्लॅस्टिक चेन. हे जे आहेत ते कन्व्हेइंगचे मटेरियल ऑफ कंपोजिशन और मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन आहे. इज आणि ह्याचे जे सेम फंक्शन आणि यूजेस इज ॲज सेम ॲज दी बेल्ट कन्व्हेअर विच वी हॅव लर्न्ड इन दी अर्लियर lecture. So these are the various conveyors used in food industry for various purpose. First was that of bucket elevator. Generally हे chain आणि chain किंवा belt ने attach असतात, जेणेकरून दोन pulleys वरती work करतात from top to bottom. Mainly classified as paste bucket elevator or continuous bucket elevator. Elevators हे कुठल्या स्पेस्ड आणि कंटिन्युअस. तर स्पेस्ड बकेट एलिव्हेटरमध्ये सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज टाईप, पॉझिटिव्ह डिस्चार्ज टाईप, मराईन लेग एलिव्हेटर अँड हाय स्पीड एलिव्हेटर. वेल कंटिन्युअस बल्क एलिव्हेटर इज क्लासिफाईड ॲज सुपर कॅपॅसिटी बल्क एलिव्हेटर अँड इंटरनल डिस्चार्ज. टाईप ऑफ बकेट फील्ड मटेरियल्स म्हणजे फीडिंग मेथड्स कुठे आहेत, तर फ्रॉम फ्रंट, बॅक ऑर फ्रॉम दी बोथ. सो कंबाईंड फीड बकेट एलिव्हेटर मेथड इज जनरली यूज्ड इन almost in all the bucket elevators. Capacity ही depend करते कशावरती, तर size, conveying speed, bucket ची design किंवा way of loading or unloading or that bucket elevator च्या capacity नुसार. Here are the theoretical calculation for the elevator capacity as well as for the all over capacity of the bucket elevator. So दोन discharge methods आहेत, gravitational discharge आणि centrifugal discharge. ग्रॅव्हिटेशनल डिस्चार्ज अँड सेंट्रिफ्युगल मेन पार्ट्स आहेत की हेड सेक्शन, देन बकेट, बकेट बेल्ट, हुड सेक्शन, बकेट्स, हेड सेक्शन अँड लेग सेक्शन. अँड दीज आर दी पुलीज विच प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्सपोर्टिंग फ्रॉम फीड टू डिस्चार्जिंग. Scrief conveyor is generally consists of tubular or U-shaped and the main function ahe yacha ki yache je troughs ahet he U-trough, flap trough kiwa tubular trough through use hotat ani tyacha vayes tyacha working depend ahe. Capacity is theoretically capacity calculate kele jate ya formula nusar ani horsepower requirement ya formula. Generally ha influence hoto by the स्क्रूफ डायमीटर, इन्क्लिनेशन अँड स्पीड ऑफ ब्लेड, शाफ्ट डायमीटर अँड क्रॉस सेक्शन लोडिंग. नेक्स्ट इज न्यूमॅटिक कन्वेईंग सिस्टीम. न्यूमॅटिक कन्वेईंग सिस्टीम ही मोस्टली कशावरती डिपेंड आहे, तर हाय वेलॉसिटी एअर स्ट्रीम्सवरती. ह्याचे जे मेन थ्री बेसिक टाईप्स आहेत काय आहेत, तर प्रेशर ब्लोईंग सिस्टीम, सक्शन और व्हॅक्युम ब्लोईंग सिस्टीम आणि कंबाईंड पुशपुल और सक्ट ब्लोईंग सिस्टीम. नेक्स्ट मूव्हिंग अहेड फॉर दॅट की ते एअर जो मूव आपण कुठलाही सिलेक्ट करणार आहोत, एअर हाय वेलॉसिटी एअर स्ट्रीम कुठली जी करणार, तो मेन अस्पेक्ट आहे ह्या न्यूमॅटिक कन्व्हेअरचा. मग तो त्याचे जेव्हाही आपण डिझाईन करणार आहोत, तर कुठले दोन फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत, तर सप्लाय एअर प्रेशर आणि व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट ऑफ एअर हे कन्सिडर केले पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की जो प्रोडक्ट आहे सेपरेशन पार्टिकल्सचा, व आपल्याला मोस्टली एअर प्रोडक्ट सेपरेटर्स हे यूज केले जातात. त्याचं फॉर एक्झाम्पल आहे सायक्लॉन. इथे आपण वर्किंग बघितलं आहे, ज्याच्यामध्ये काय असतात हे फॅब्रिक फिल्टर्स प्रेझेंट आहेत, जेणेकरून काय होतं, रिमूवल ऑफ रेसिड्युअल डस्ट अँड फाईन प्रोडक्ट पार्टिकल्स फ्रॉम दी एअर स्ट्रीम. ह्याचे लिमिटेशन्स आहेत की इरोजन होतं, त्यामुळे हे लार्ज अमाऊंट एअर कॉन्टॅक्ट मॉइश्चराइज होणार, त्यामुळे इक्विपमेंट्स आणि सॉलिड सरफेसला हा इरोड करू शकतो थ्रू दी कन्वेईंग एअर स्ट्रीम, त्यामुळे जास्तीत जास्त हे यूज केले जात नाही. चेन कन्व्हेअर इज नथिंग बट दी सेम ॲज दी वर्किंग अँड फंक्शन ऑन यूजेस आर ॲज सेम ॲज दॅट ऑफ बेल्ट कन्व्हेअर. त्याचं मटेरियल अँड कंपोजिशन मेथड कन्स्ट्रक्शन कशा थ्रू होऊ शकतं, तर कास्ट आयर्न चेन, कास्ट स्टील चेन, फोर्ज्ड चेन, स्टील चेन अँड प्लास्टिक चेन. ओके, सो दीज आर द कन्वेईंग सिस्टीम्स विच वी आर यूज इन आर फूड इंडस्ट्री फॉर व्हेरियस पर्पज.
for conveying a bulk material. Okay, thank you for today. We will end here itself. Thank you.